आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. शिरोळ पोलिसांनी सुरू केली नाकेबंदी. चोरी चपाटी करणाऱ्यांवर बसत आहे वचक. दोन नंबर धंदेवालेही हादरले. शिरोळ पोलिसांनी आज वेगवेगळ्या भागात वाहनांची नाकेबंदी केली आहे. शिरोळ पोलीस ठाण्यानं गेले काही दिवस दोन नंबर धंदेवाल्यांवर चांगलंच वचक ठेवलं आहे. काही काळे धंदे जवळपास बंद पडले आहेत. शिवाय गुन्हेगारी करणाऱ्यांवर पोलिसांनी चांगलाच वचक ठेवलं आहे. तर दुसऱ्या बाजूला आज पोलिसांनी औरवाड क्रॉस येथे वाहनांची नाकेबंदी केली. वाहनाचा क्रमांक, वाहनाची कागदपत्रे, वाहन चालवणाऱ्याचा परवाना, वाहनातून कोणत्या वस्तू नेल्या जात आहेत, या प्रवासात कोणी गुन्हेगार आहे का याची पडताळणी पोलिसांनी केली आणि याचा परिणाम लोकात पोलिसांबद्दलची प्रतिमा उंचावत चालली आहे. एपीआय एसएस गायकवाड, सिकंदर मुल्ला, गजानन पाटील, अमर कांबळे, सौ मुल्ला यांच्यासह सहा पोलीस कर्मचारी, ट्रॅफिक अहवालदार यांच्या पथकांनी आज नाकेबंदी मोठी कारवाई केली. या कारवाईमुळे वाळू चोरट्यांनी मोठा धसका घेतला आहे. मोहीम देण्यात आली. यामध्ये ट्रिपल सीट, विना परवाना वाहन चालवणारे, विना कागदपत्र असणारे, त्याच्यानंतर अवैध प्रवासी मालक किंवा क्षमतेपेक्षा जास्त हे नेणारे, अशा लोकांवर कारवाई करण्यात येते. या संदर्भाने जनतेला आव्हान आहे की जनतेने स्वतःचे लायसन्स सोबत ठेवून, स्वतःच्या वाहनाची कागदपत्र सोबत ठेवून पोलिसांना सहकार्य करणं गरजेचं आहे, जेणेकरून जे वाहन चोरीचं प्रमाण आहे किंवा वाहनावरून जे गुन्हे घडण्याचं प्रमाण आहे ते प्रमाण कमी होऊन आपोआपच जनतेत सुरक्षिततेचं आणि हिचं वातावरण निर्माण होईल. शिरोळ पोलिसांतर्फे सुकोनी गायकवाड, शिरोळ.